परवाज मीडिया ग्रुप यांच्या वतीनं स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक क्षेत्रांमध्ये विविध विभागांमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक योद्धा म्हणून पुरस्कृत करून शमीन खान परवाज मीडिया ग्रुप चेअरमॅन यांच्या वतीनं माननीय मंत्री शकील अहमद यांच्यासह सेना राष्ट्रीय अध्यक्ष पंडित जगदीश शर्मा तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त परवाज मीडिया ग्रुप यांच्या वतीने भारतातील विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. दिल्ली येथील पार्क हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील महिला सामाजिक कार्यकर्त्या कुमारी कांता साधू सुतार राहणार उमरी रोड तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथील दिव्यांग भगिनी यांना समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देणे शासकीय योजना मिळवून देणे अशा विविध कार्याचा सन्मान करण्यासाठी दिनांक 21 मे रोजी 11:30 सामाजिक योद्धा 2022 हा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी भारतातून विविध राज्यातून विविध क्षेत्रातील काम करणारे मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी कांता सुतार यांच्यासोबत दिव्यांग जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत जाधव दिव्यांग प्रतिनिधी सोमनाथ भोसले दिव्यांग वधूवर सूचक महाराष्ट्र राज्य शेख तहसील या कार्यक्रमास उपस्थित होते. हा पुरस्कार यवतमाळ जिल्ह्यातील एका दिव्यांग महिलेला मिळाल्यामुळे महाराष्ट्राचा तसेच यवतमाळ जिल्ह्याचा सत्कार दिल्ली दरबारी करण्यात आला. यामुळे पुढील कार्य करण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी सन्मान करण्यात आलेला आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट.